नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण एकदम खुसखुशीत चिरोटे, अजिबात तेलकट न होता घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपी पूर्ण पहा, कारण रेसिपी बनवत असताना मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुमचेही चिरोटे असे मस्त खुसखुशीत होतील। चला तर पाहूयात आजची रेसिपी। सगळ्यात आधी एका परातीमध्ये आपण 250 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे, कपाच्या साह्याने मोजला तर हा 2 कप झालेला आहे। यामध्ये आपण 1/2 कप बारीक रवा घालूयात, साधारण हा 80 ग्रॅम आहे। याला बारीक रवाच घालायचा आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा चवीसाठी। हे आपण आधी मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे। गॅसवर मी 2 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तूप कडकडीत तापल्यानंतर आपण यामध्ये घालूया। तुपाचं मोहन घातल्यामुळं चिरोटे एकदम खुसखुशीत होतात। आधी पळीच्या साह्याने मी मिक्स करून घेते, कारण तूप खूप गरम आहे। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करूयात। हाताने मिक्स केल्यामुळं तूप सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागतं। आता यामध्ये आपण थोडं दूध घालत हे पीठ मळून घ्यायचंय। दूध घालून मळल्यामुळं हे चिरोटे खुसखुशीत होतात, आणि आपण हे आदल्या दिवशी देखील करून ठेवून देऊ शकतो, नैवेद्याला देखील चालतात। पाणी जर आपण वापरलं तर त्या दिवशी बनवावं लागेल, त्यामुळं आपण दूध वापरून हे आदल्या दिवशी बनवून ठेवून देऊया। 1 कप साधारण मी दूध घेतलेलं आहे, 200 मिली आहे हे। हे पहा, पीठ माझं मळून झालेलं आहे। साधारण 20 मिली आपलं दूध शिल्लक राहिलेलं आहे। आता हे पीठ आपण झाकून ठेवून द्यायचं आहे। जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट नाही असं हे पीठ मी भिजवलेलं आहे। साधारण 1 तास आपण हे झाकून ठेवून देऊया। चिरोटेसाठी साठा बनवून घेऊयात आपण। आता या साठ्यासाठी आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घेऊयात। यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालूयात। कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता किंवा तांदुळाची पिठी देखील वापरू शकता, पण तांदुळाची पिठी तेलामध्ये तळताना सुटते आणि तेलामध्ये पिठी दिसते तुम्हाला। कॉर्नफ्लोअर तेवढं हे होत नाही, पसरत नाही तेलामध्ये। याची छान पेस्ट बनवून घेऊया। हे देखील फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही असं बनवायचं आहे। हे प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। हे बाजूला ठेवून देऊया आणि 1 तासानंतर आपण चिरोटे बनवायचे आहेत। 1 तास झालेला आहे, पीठ आपलं छान भिजलेलं आहे। तासभर भिजवण्याचं कारण म्हणजे आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे तो छान मुरला गेला पाहिजे। हे पुन्हा मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता याचे मी 6 गोळे बनवून घेते एकसारखे। चिरोटेचे लेयर तुम्ही 3 लेयर, 4 लेयर, 5 लेयर कितीही बनवू शकता। मी 3-3 लेयरचे हे चिरोटे बनवून घेते। 1 गोळा घेऊन आपण लाटून घ्यायचा एकदम पातळ। थोडंसं मी मैदा भरभरलेला आहे, त्यामुळं छान हे पटपट लाटलं जाईल, खाली चिकटणार नाही। खूप कमी मैदा घालायचा आहे। सर 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 हे फिरतं पहा तुम्ही। यामध्ये आपण बारीक रवा घातल्यामुळं
हे चिरोटे एकदम खुसखुशीत होतात, नुसत्या मैद्याचे तेवढे खुसखुशीत होत नाहीत, तेलकट होतात जास्त। हे पहा मस्त पातळ लाटून झालेलं आहे, हे किती पातळ आहे मी दाखवते तुम्हाला, जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं आहे। हे पहा आता मी हे एका ताटलीमध्ये काढून ठेवते आणि अशाच पद्धतीने मी या तीन पोळ्या लाटून घेते। तीन पोळ्या लाटून झाल्यानंतर एका पोळीला आपण साटा लावायचा आहे। बोटाच्या साह्याने संपूर्ण पोळीला हा पसरून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं करत मी हे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। आता यावर आपण दुसरी पोळी घालायची आहे। कोणताही भाग साठा न लावता राहिला नाही पाहिजे, व्यवस्थित पसरून घेऊयात आणि एकसारखं लागलं गेलं पाहिजे। हे पहा आता यावर आपण दुसरी पोळी घालूया। ही पोळी लहान किंवा थोडीशी मोठी झाली तरी काही फरक पडत नाही, आपल्याला ही पसरून घेता येते अशा पद्धतीने पुन्हा, कारण ही मैद्याची आहे। आता यावर पुन्हा आपण साठा लावून घेऊया। पोळीचे तीन थर मी हे अशा पद्धतीने साठा लावून घेणार आहे। यावर तिसरी पोळी घालायची आहे पुन्हा आपल्याला। ही पोळी सुद्धा आपण असं पसरून घेऊयात, म्हणजे एकसारखं लेयर येईल। यावर पुन्हा साठा घालूया। साठा सुद्धा जास्त लावलं ना तरी चिरोटे तेलकट होतात, त्यामुळं अगदी कमी प्रमाणात पण सगळीकडे लागेल, व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने साठा पसरून घ्यायचा आहे आपल्याला। साठा लावून झालेला आहे, आता याची गुंडाळी आपण करणार आहोत। ही गुंडाळी करताना सुद्धा अगदी सावकाश करायची आहे आपल्याला। कुठेही पोकळी राहता कामा नये, एकसारखी गुंडाळी करत जायचे। आपल्या बाजूने घेऊयात हे, म्हणजे याचा रोल करायला आपल्याला सोपं जाईल। घट्ट रोल करून घ्यायचंय। त्याचा सुरुवातीला मध्यभाग जाड होतो आणि कडेला पातळ होत, पण आपण हाताच्या साह्याने याला फिरवून घ्यायचंय आणि असा रोल करायचंय, एकसारखं करून घ्यायचंय। अशा पद्धतीने रोल केल्यामुळं आतमध्ये जर काही गॅप असेल तर तेही निघून जाईल आणि रोल व्यवस्थित होईल, एकसारखा होईल। आता आपण हे कट करून घेऊया सुरीच्या साह्याने। याच्या दोन्ही कडेच्या बाजू आपण थोडेशा आधी कट करून घेऊयात। आणि हे बाजूला ठेवून देऊया। आता एकसारख्या आकाराचे आपण
हे रोल कट करायचे आहेत। सर्व रोल कट करून झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायचे आणि जसे लागतील तसे लाटत जायचे आहे। हे पहा, सर्व रोल मी कट करून घेतलेले आहेत। आता एक एक रोल आपण लाटून घेऊयात। हा तुम्ही असा उभाही लाटून घेऊ शकता किंवा आडवाही लाटून घेऊ शकता। मी थोडासा याला तिरक्या पद्धतीने दाबून घेते म्हणजे तेलात ते सुटत नाही आणि छान गुलाबाच्या पाकळ्यासारखा हा चिरोटा होतो। दोन्ही बाजूने पहा, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे, जाडसरच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व लाटून घेत आहे। आधी लाटून झालेले झाकून ठेवायचे आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। गॅस मोठा ठेवलाय, आता तेल छान तापलेलं आहे। गॅस बारीक करून चिरोटे घालायचे आहेत आणि मंद गॅसवरती सर्व चिरोटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, गॅस मोठा न करता मंद गॅसवरतीच चिरोटे तळायचे आहेत। चिरोटा तळून वर आल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने त्याला दाबून पुन्हा खाली घालायचं आहे, म्हणजे एकूण एक पाकळ्या सुटतात। हे पहा, उभा झारा मी त्याच्यावरती दाबून घेते, त्यामुळे पूर्ण पाकळ्या सुटतात, एकदम पदर सुटतात आणि मंद गॅसवरती हे 3-4 मिनिट एक बाजू झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच दुसरी बाजू तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने सर्व चिरोट्यांना किंचित गुलाबीसर रंग आल्यानंतरच आपण हे चिरोटे काढून घेणार आहोत, त्यामुळे हे चिरोटे छान खुसखुशीत होतात। हे पहा, असा रंग आला की आपण हे पलटून घ्यायचं आहे। एकदम छान गुलाबाच्या पाकळ्यांसारखा याला आकार येतो। तुम्हाला जर जास्त गोडसर आवडत असतील चिरोटे तर तुम्ही एक तारी पाक करून त्यामध्ये हे चिरोटे घालू शकता। दोन्ही बाजूने याला छान गुलाबीसर रंग आलेला आहे, त्याचा रंग बदललेला आहे। त्यातलं पूर्ण तेल निथळून मी चिरोटे चाळणीमध्ये काढणार आहे। आधी लक्षात ठेवा, यामध्येच आधी तेल पूर्ण झाऱ्याच्या साह्याने निथळून घ्यायचंय आणि नंतर चाळणीवर ठेवायचंय। चाळणीच्या खाली एखादं पातेलं ठेवलं तरी चालेल, त्यामध्ये सगळं तेल निथळून जाईल। ते मस्त सुरेख रंग आलेला आहे याला आणि पाकळे छान सुटलेले आहेत। हे पहा, अजिबात तेल खाली राहिलेलं नाहीये, म्हणजे आपलं तेल पूर्ण निथळलं गेलेलं आहे। आता मी हे पुन्हा टिश्यू पेपरवरती पसरून ठेवणार आहे, म्हणजे अजिबात तेल राहत नाही यामध्ये। अशाच पद्धतीने मी सर्व चिरोटे तळून घेत आहे। चिरोटात एकदा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तो वर आला की झाऱ्याच्या साह्याने उभा त्याला खाली प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या छान सुटतात आणि मंद गॅसवरती आपले हे चिरोटे पूर्णपणे तळून घ्यायचे, म्हणजे छान खुसखुशीत होतात। अजिबात गडबड करायची नाहीये। पूर्ण तेल निथळल्यानंतर आपण हे चाळणीत काढून घ्यायचे आणि मग टिश्यू पेपरवर टाकायचे, म्हणजे चिरोटे अजिबात तेलकट होतील। सर्व चिरोटे तळून झाल्यानंतर माझं इतकं तेल शिल्लक राहिलेलं आहे। या प्रमाणामध्ये साधारण 25-30 चिरोटे होतात। आता यावर मी पिठी साखर घालणार आहे
पिठी साखर घालताना सुद्धा चाळणीच्या साहाय्याने घातलं म्हणजे ती व्यवस्थित पसरली जाते. ज्याप्रमाणे आपण रांगोळीमध्ये रंग भरतो त्याप्रमाणे पिठी साखर यावर भरभरून घ्यायची आहे, म्हणजे जास्त साखरही लागत नाही आणि एकसारखी सगळीकडे पसरते. हाताने घातले तर ती एकाच ठिकाणी पडते, त्यामुळे आपण गाळणीच्या किंवा चाळणीच्या साहाय्याने पिठी साखर दोन्ही बाजूने घालून घ्यायची आहे. कमी तेलकट कमी गोड असे हे चिरोटे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतके छान झालेले आहेत. एक मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. खारीपेक्षाही कुरकुरीत झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने मी हे उलटून घेऊन त्या बाजूने त्याच्यावरती साखर भरभरून घेत आहे. प्रवासासाठी नाश्त्याला वापरू शकता किंवा चहाच्या बरोबर तुम्ही हे खारीसारखे खाऊ शकता. स्वीट डिश म्हणून पाकातले चिरोटे तुम्ही वापरू शकता. हे पहा किती मस्त हे चिरोटे झालेले आहेत. हा चिरोटा मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत झालेला आहे, अजिबात तेलकट नाहीये. पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.